का बाळा तू खा खा ना काका बर दे इकडे दे काका प्लीज अरे थांब थांब तो अरे घेतो अरे बाळा हो हो अरे घेतो ओ अरे घेतो म्हटलं तर काका चॉकलेट सोडा ना माझं चॉकलेट काका चॉकलेट मी काय आहेस मी काय आहेस नाही मी तर चॉकलेट खात असते नाही मी नाही खाल्लं मग साहेब तिने मला चॉकलेट दिलं ती का दे तिला चॉकलेट आवडत ती का तू दिलास बा चॉकलेट खाताना राज नाही वाटत नाही साहेब अहो ते खोटं बोलते साहेब तीच मला बोलली काका चॉकलेट घ्या मी तो माझ्या बावलीला बोललो काका चॉकलेट घ्या ना अरे का खोटं बोलते यार बावलीला कोणी काका बोलेल का दादा माझ्या बावलीचं नाव काका आहे काय पण सांगतो ही मुलगी बावलीचं नाव काका कसं असेल असू शकत माझ्या बावलीचं नाव होत काय मावशी हे लॉजिकली जरा पटतंय पण काका म्हणजे खायचं काय हो लॉजिकची वाता तू नको करू आणि पप्पा मी यांना बोललो की माझं चॉकलेट नका घेऊ माझे पप्पा ओरडते ते काका काय बोलले माहिती आहे काय बोलले तुझ्या पप्पांना तर मी कच्च कच्च खाईन यो यो नाही साहेब हे काय बोलस मी खरंच काय नाही कच्चा कच्चा खाई खा मला साहेब मी साहेब ऐका आकळ आकळ आणि खा मला कच्चा कच्चा खा आकरून आज नाही वाटत चौल कुठला शिंदी आणि काय बोलू बुकल बुकल पण मी खरंच किती खोटं बोलते ती बस खाई बस इथे माझ्या मुलीच्या आजूबाजू जर दिसतात ना तरी तंगडी तो येईन मी तर गप काय बस तुला तर शब्द काढायचा नाही मग कशातून काढू सांगू तुला कशातून शब्द काय सांगू तुला ना काय सांगू माझ्या काय नाही सर बसतो काय केलंस तू नाही काय नाही केलं तू माझी नक्कल केली नाही नाही हे बघ माझ्या रागाचा अंत बघू नकोस नाही सर याच मॅच मध्ये गुंडाळून ठेवी तुला कुठे बसू योगा करायला पाहिजे योगा करायचं मग चॉकलेट कशाला खायचं हा नुसती खाखा करायची चॉकलेट खा फरसाण खा चहामध्ये बिस्किट बुरून खा हा मग योगाचा काय उपयोग काय हो मॅडम तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका हा मला सांग शाळेत उशिरा काय शाळेत उशिरा काय येतो तुमच्यामुळे येतो माझ्या मुले हा मग यांच्यामुळे हा म्हणजे हे मला सकाळी सकाळी क्वार्टर राहण्याला पाठवतात काय आणायला पाठवतात क्वार्टर राहण्याला पाठवतात मोरे काय सांगतोय हा आणि ती घेऊन आल्यावरती परत चकना पण बनवून द्यायला सांगतात त्याचं काय त्यांना थंड भजी चालत नाही हा मग मी गरम गरम भजी बनवून देतो त्यांना आणि ते फक्त भजी कशी खातील मग त्याच्यावरती आपला कांदा बिंदा किसून मग टमाटर टाकून मस्तपैकी लिंबू बिंबू पिळून देतो मी त्यांना दत्तू हे सगळं तू करतोस हो हो बाई हो ह्याच्या हाताची चव काय आहे माहितीये तू म्हणला वर तोंड करून सांगताय हाताची चव काय लाज नाही वाटत तुम्हाला मोरे हो आता तुम्ही शाळेतल्या पोरांना शिकवताव ना अभ्यासाबरोबर घरातली कामं पण आली पाहिजेत आणि कसं आई वेना लेकरू आहे का नाही काय समजलं आणि माझी बायको नाही ना त्याच्यामुळे माझा जीव नुसता असा व्याकुल होतो काय समजली बायकोच्या आठवणीत जीव व्याकुळ होतो म्हणून मुलाला तुम्ही दारू आणायला पाठवाल त्याला चकणा करायला लावाल कुठली पद्धत आहे मोरे हो बाईनो एकदा ह्याच्या हातचं चाकणं खाऊन बघा मी का खाऊ याच्या हातचं चकणा मग अशीच दारू पिणार मोरे तोंड सांभाळून बोला तुम्ही अहो कसं नव मला सांगा गॅलेक्सी बद्दल कोणाला काय माहितीये माहिती आहे 2000 रुपयाला रूम मिळते तिकडे एक तासासाठी पाहिजे तर बोल सगळे वेटर आपल्या वलकी फक्त बोल एक तासासाठी दोन तर गॅलेक्सी हॉटेल बद्दल नाही बोलत आहे मी एक तासावर कसला रूम देत आहे काय ऐका गॅलेक्सी हॉटेल बद्दल नाही बोलत आहे मी गॅलेक्सी बद्दल बोलतोय आकाशगंगा जिला आपण मंदाकिनी बोलतो म्हणजे ती रामतेरी गंगा मैली मधली नारा बरं ती कुठं आंघोळ करते चल पचकन जरा बघूया चल तिची आंघोळ जायली ना मग कळच मजा येणार नाही बसर या 3 टायमाला माझी तिची आंघोळ चुकली माहिती
मित्राबरोबर मी सिनेमा बघायला गेलो होतो, तिचा सीन यायच्या आधी यो माझा मैत्र मना बोलायचं, रे बाला बघ आता काय मजा आहे, काय मजा आहे, तो मागचा बोलायचं ए चुप बैठो, म्हणजे ए काय तू चुप बैठो, हम लोग तिकीट निकालाय तुम चुप बैठो, अरे सगळ्या भानगारी मध्ये ती बसारी आंघोळ करून मोकळी व्हाय, तो राजू कपूरचा सीन सुरू व्हायचा रे बाला.